नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं डबल अकॅडमी पुणे मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण कृषी घटक हा जो आहे याचे तांत्रिक प्रश्न अत्यंत महत्त्वाचे की जे मागील परीक्षेमध्ये आले होते आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा येणार आहे, तर असे सर्व संभाव्य तांत्रिक प्रश्न आणि मागील प्रश्नांचा या ठिकाणी आपण सराव या ठिकाणी घेणार आहे. हे प्रश्न आपण पाहणार आहे, हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच येणार आहे, त्यामुळे हे प्रश्न तुम्ही पाठ करून ठेवायचे आहे. तर चला सुरू करूया आपण आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला. तर कृषी घटकचे जे प्रश्न आहे, तर महाराष्ट्राचे कृषी हवामान जे आहेत या ठिकाणी किती विभाग पाडण्यात आलेले आहेत, महाराष्ट्राच्या कृषी हवामानाचे किती विभाग पाडण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, उत्तर आहे महाराष्ट्राच्या कृषी विभागाचे जे हवामान आहेत त्याचे एकूण 9 विभाग पाडण्यात आलेले आहेत. किती? 9 विभाग या ठिकाणी पाडण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये कृषी योजना राबवण्यासाठी सरकारनं 9 विभाग या ठिकाणी तयार केलेले आहेत. यामधील काही विभाग आपण पाहू शकतो की जांभ्या जमिनीचा अति पर्जन्यवृष्टीचा जो प्रदेश आहे तो विभाग आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा. या ठिकाणी बिन जांभ्या जमिनीचा जो प्रदेश आहे तो आहे ठाणे आणि रायगड. घाटमाट्याचा जो विभाग आहे ठाणे. तसंच या ठिकाणी असे मुख्यतः या ठिकाणी वेगवेगळे 9 असे विभाग त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. पुढचा जो प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये पिवळसर तपकिरी रंगाच्या जमिनी कोणत्या भागामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये पिवळसर तपकिरी रंगाच्या ज्या जमिनी आहेत कोणत्या भागामध्ये आहेत, तर ह्या जमिनी पूर्व विदर्भामध्ये आहेत. कुठं आहेत ह्या जमिनी? पूर्व विदर्भामध्ये या ठिकाणी आहेत. आणि त्याचं कारण असं आहे की जास्त पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये पिवळी तपकिरी माती या ठिकाणी काय आढळते, ही जी माती आहे फार सुपीक अशी नसते, त्यामुळे तिचा शेतीसाठी जास्त असा काही उपयोग होत नाही. ही जी जमीन आहे प्रामुख्याने चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि या ठिकाणी सह्याद्री पर्वताचा काही भाग अशा भागामध्ये ह्या काय जमिनी आहेत. पुढचा प्रदेश प्रश्न, या ठिकाणी आपण पाहणार रिकामे झाल्यामुळे जमिनीत काळा रंग प्राप्त होतो, तर जमिनीत काळा रंग कशामुळे प्राप्त होतो? तर मित्रांनो, या ठिकाणी जमिनीत काळा रंग जो आहे तो टिटॅनी फेरस मॅग्नेटिक या गुणधर्मामुळे तिला काय काळा रंग हा प्राप्त होतो. तर या ठिकाणी सेंद्रिय पदार्थ आणि लोहाचे भस्म यांच्यामुळे जमिनीचा जो आहे तो मूळ रंग बदलतो. तसंच जमिनीमध्ये जेवढे जास्त सेंद्रिय पदार्थ जास्त किंवा ह्युमस जास्त त्यामुळे सुद्धा जमिनीचा रंग जो आहे का या ठिकाणी काळा पडत असतो. आणि जमिनीत जर ह्युमसचं प्रमाण कमी असेल, तुम्हाला माहित आहे ज्या जमिनीमध्ये ह्युमस चांगलं ती जमीन सुपीक असते, आणि जमिनीमध्ये ह्युमसचं प्रमाण जास्त कमी ते जमीन या ठिकाणी कमी सुपीक असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी जर ह्युमस कमी असेल तर ती जमीन सुद्धा फिकट रंगाची दिसते. तसंच या ठिकाणी मातीत सेंद्रिय पदार्थ जर जास्त असतील तर त्या मातीला देखील काय गळद रंग येत असतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपली कृषी विभागाची या ठिकाणी सहाय्यक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक इत्यादी ऑनलाइन बॅचेस सुद्धा चालू आहेत. तसंच आपली ग्रामसेवकची बॅच आणि कृषी सेवकची जी बॅच आहे ती सुद्धा चालू झालेली आहे. ज्यांना या बॅच मध्ये प्रवेश घ्यायचा असेल ते या ठिकाणी 80 10 45 77 60 या क्रमांकावर संपर्क करतील. आपली जी बॅच आहे ज्या बॅच मध्ये लाईव्ह क्लास या ठिकाणी असतात, हे सर्व लेक्चर नंतर तुम्हाला रेकॉर्डेडच्या स्वरूपामध्ये सुद्धा पाहायला भेटतात. हे लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा सुद्धा पाहू शकता. एक लेक्चर किती वेळा, हे लेक्चर तुम्ही कॉम्प्युटरवर सुद्धा पाहू शकता की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी टेन्शनचं काम नाही, तुम्ही कॉम्प्युटरवर सुद्धा ते लेक्चर पाहू शकता. तर मित्रांनो, याच्यासाठी लाईव्ह क्लास आहेत, सर्व विषयाचे लेक्चर त्या ठिकाणी तुमचे घेतले जाणार आहेत कृषी विभाग तांत्रिक विषयासहित. चला या ठिकाणी पोयटा प्रकारची जी माती आहे तिच्या कणांची जाडी किती असते, पोयटा प्रकारची जी माती आहे तिच्या कणांची जी जाडी आहे ती कशा प्रकारची राहते. तर या ठिकाणी ही जी पोयटा प्रकारची जमीन आहे हिची जाडी 0.02 ते 0.02 मिलीमीटर इतकी या कणाची काय जाडी असते. कोणत्या कणाची? तर पोयटा प्रकारची जी माती आहे त्यांची. तर या ठिकाणी कणांचा जो आकार आहे त्या कणांच्या आकारानुसार या ठिकाणी पोयटा आहे की चिकन आहे की वाळू आहे या ठिकाणी ठरते. तर वाळूचा जो आकार आहे तो 0.5 mm ते 2 mm पर्यंत या ठिकाणी असते. नंतर पोयटा 0.02 mm ते 0.05 mm पर्यंत. आणि त्याच्यापेक्षा चिकन माती किंवा क्ले जे असतो क्लेचा जो आहे तो -0.02 असतो. म्हणजे या ठिकाणी सगळ्यात कमी चिकन माती नंबर 2 चा मोठा कण असतो पोयटा आणि नंबर 3 चा असते वाळू. तर अशा प्रकारे या ठिकाणी याचं केलेलं आहे. तर असे याचे आपण कृषीचे टॉपिक सुद्धा याच प्रकारे आपण या ठिकाणी काय बॅचेस मध्ये घेणार आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे उथळ जमिनीची खोली सेंटीमीटर असते, उथळ जमिनीची जी खोली आहे ती किती सेंटीमीटर पर्यंत या ठिकाणी असते. तर आपल्याला काय सांगायचं आहे किती सेंटीमीटर असते. 5 नंबर जो प्रश्न आहे
त्याचं योग्य उत्तर आहे 45 सेंटीमीटर पर्यंत उथळ जमिनीची जी खोली आहे ती काय या ठिकाणी असते की ज्यामध्ये जमीन असते. पुढचा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निव्वळ पेरणी क्षेत्र नेट एरिया शोन किती आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण पेरणी क्षेत्र किती आहे तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे निव्वळ पेरणी क्षेत्र जे आहे जवळपास 45.7% किती आहे 45.7% महाराष्ट्रामध्ये पेरणी क्षेत्र आहे. किती बाकीची जी जमीन आहे ज्यामध्ये नदी तलाव धरणे जंगल शहर इत्यादी गोष्टी त्या ठिकाणी आहेत. तर जी जमीन आहे ज्या जमिनीवर पीक घेतलं जाते त्या जमिनीला काय म्हटलं जाते निव्वळ पेरणी क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी काय म्हटलं जाते. आणि भारतामध्ये सुद्धा या ठिकाणी 45% ही जमीन या ठिकाणी व्यापलेली आहे. तर मित्रांनो कृषी सेवक ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी यांची ऑनलाईन कोर्स आपली सुरू झालेला आहे. ज्यांना प्रवेश घ्यायचा असतील ते पटापट घेतील. आणि मित्रांनो या ठिकाणी नवीन जो पॅटर्न आलेला आहे त्याच्यानुसार आपण सर्व लेक्चर्स या ठिकाणी घेणार आहे. नंबर दिलेला आहे 80 45 77 60 याच्यावर आपण काय संपर्क करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे रिकामी जागा या स्थितीमध्ये झाड जमिनीतील पाणी शोषून घेऊ शकत नाही. फील्ड कॅपॅसिटी कॅपॅबिलिटी फॉर परमनंट वेटिंग पॉईंट यापैकी नाही तर अशी कोणती पद्धत आहे की ज्यामध्ये झाड जे आहे पाणी शोषून घेऊ शकत नाही. तर यामध्ये जे आहे परमनंट वेटिंग पॉईंट ही जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये झाड जमिनीचं पाणी त्या ठिकाणी काय शोषून घेऊ शकत नाही मात्र बाकीच्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी काय शोषून घेतं. तर या ठिकाणी परमनंट विल्टिंग पॉईंट म्हणजे काय पीडब्ल्यूपी किंवा त्याला आपण विल्टिंग पॉईंट असं सुद्धा या ठिकाणी म्हणतो. हे जमिनीतील पाण्याचं किमान प्रमाण म्हणून परिभाषित केलं जाते की झाडाला कमी जाऊ नये म्हणून या ठिकाणी काय आवश्यक असते. जर जमिनीवरलं पाण्याचं प्रमाण या किंवा कोणत्याही खालच्या बिंदूपर्यंत कमी झालं असेल तर वनस्पती कोमेजते आणि 12 तासांमध्ये त्या ठिकाणी काय होते संतृप्त वातावरण ठेवल्यास त्याची घट्टपणा परत मिळवता येत नाही. तर अशा प्रकारे असते. तसंच दुसरी एक पद्धत आहे ऍटमॉस्फियर नावाची जी पद्धत आहे त्या प्रक्रियेद्वारे देखील वनस्पती मातीतील काय करतात पाणी शोषून घेतात आणि पाण्याच्या रेणूची नैसर्गिक हालचाल उच्च एकाग्रते क्षेत्रापासून अर्ध पारगम्य चालण्यासारखी या ठिकाणी काय ते होत असते. चला पुढचा प्रश्न आहे 8वा क्रमांक रिकामी जागा हे यंत्र भूगर्भातील पाण्याची पातळी सस्मिक पद्धतीने वापरलं जातं. कोणतं पद्धत यंत्र आहे की जे पाण्याची पातळी सस्मिक पद्धतीने त्या ठिकाणी वापरलं जातं. तर हे जे आहे पिझोमीटर. पिझोमीटर हे जे यंत्र आहे हे यंत्र काय करते की सेस्मिक पद्धतीने या ठिकाणी काय वापरलं जातं पाण्याची पातळी चेक करण्यासाठी. त्याला काय म्हटलं जातं पायझोमीटर. हे एकतर द्रव पदार्थाचा स्तंभाच्या उंचीवर गुरुत्वाकर्षणाच्या विरोधामध्ये उगवते ती उंची मोजून प्रणालीमध्ये द्रव दाब मोजण्यासाठी वापरलेलं असतं. या ठिकाणी पायझोमीटर जे आहे भूतांत्रिक सेन्सर आहे की जे जमिनीतील छिद्र पाण्याचा दाब पायझोमेट्रिक स्तर मोजण्यासाठी वापरलं जातं. हे माती खडक भरणे पाया आणि कॉन्क्रीट संरचनामध्ये छिद्र पाण्याचा दाब मोजण्यासाठी डिझाईन केलेलं असतं. तर कोणता आहे ते पायझोमीटर या ठिकाणी आहे. तसंच मित्रांनो कृषी विषयक नोट्ससाठी आपण कृषीच्या नोट सुद्धा तयार केलेले ह्या नोट सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता. त्यामध्ये मृदा पर्यावरण हवामान मत्स्य शेती मोत्याची शेती गाई त्यांच्या जाती इत्यादी जेवढे बी नवीन अभ्यासक्रम टाकलेले आहेत आता आलेल्या आहेत त्या सगळ्या नोट्स तुम्ही काय या ठिकाणी घरपोच मागू शकता. पुढचा जो प्रश्न आहे झाडाच्या आतील भागात मधून पाण्याची डाऊनवर्ड मुवमेंट होते. एका जागा कशा प्रकारची मुवमेंट होते तर या ठिकाणी फोइलम टिश्यू फोलियम टिश्यू या पद्धतीनं जे आहे पाण्यामधून पाण्याची काय होते डाऊनवर्ड मुवमेंट या ठिकाणी होत असते. पुढचा जो प्रश्न आहे या ठिकाणी झाडातील मेटाबॉलिझमला अधिक गती देणे हे या मूलद्रव्याचे काम आहे. सांगा कोणतं मूलद्रव्य आहे की झाडातील मेटाबॉलिझम जो आहे त्याला काय देत आहे अजून गती देते. कोणतं मूलद्रव्य आहे तर पोटॅश. पोटॅश हे जे मूलद्रव्य आहे हे काय करते झाडातील मेटाबॉलिझम जे आहे त्याला काय या ठिकाणी अधिक गती देण्याचं काम करतं. तर पोटॅश बद्दल माहिती सांगितलं तर हे एक अत्यंत अप्रतिम असं प्रतीचं खत आहे आणि पोटॅशचा पुरवठा त्या ठिकाणी करतंय. पिकामध्ये अन्नद्रव्याचं वहन करण्यास काय करते पोटॅश मदत करते आणि सुपर पोटॅशमुळे पेशी भित्र्या देखील मजबूत होतात आणि पिकांचं प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे त्यामध्ये सुद्धा सुपर पोटॅश काय करते मदत करते. आणि पोटॅश जो आहे ऊर्जा देणाऱ्या पदार्थांसाठी निर्मिती करण्यासाठी सुद्धा पोटॅश काय करते मदत करते असं अत्यंत महत्वाचं हे मूलद्रव्य आहे. रिकामी जागा या सूक्ष्म मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे शेंडा
आणि कोवळी पाने पांढरे होऊन म्हणतात सांगा तर या ठिकाणी असं कोणतं सूक्ष्म मूलद्रव्य आहे या ठिकाणी शेतीसाठी जो बरेचसे मूलद्रव्य सूक्ष्म प्रमाणात काही मूलद्रव्य जास्त प्रमाणात या ठिकाणी काय आवश्यक असतात तर ते कोणत्या प्रकारचं आहे तर या ठिकाणी बोरान हे जे मूलद्रव्य आहे याचं योग्य उत्तर आहे की बोरान जे मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे शेंडा आणि कोवळी पानं त्या ठिकाणी निर्माण होतात बोरांचा जर वापर या ठिकाणी केला फुलकोबीच्या गुठळ्यामध्ये रिकामी जागा निर्माण होणार नाही तसंच त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात देखील या ठिकाणी वाढ होत असते बोरान वापर जर केला तर फुलांचा रंग पूर्णपणे पांढरा असते आणि बाजारभाव ठिकाणी या ठिकाणी जास्त येते आणि शेतीसाठी अत्यंत उपयुक्त काय आहे बोरान हे अतिशय उपयुक्त आहे तर या ठिकाणी हंगामी पिकाकरता कोणत्या खताचा वापर केला जात नाही हंगामी पिकाकरता कोणत्या खताचा वापर केला जात नाही तर मित्रांनो या ठिकाणी हंगामी पीक जर घ्यायचं असेल तर या ठिकाणी हिरवळीचे जे खत आहे ते हिरवळीच्या खताचा कधीही वापर केला जात नाही कारण की त्याच्यामुळे हिरवळीचे खत जे आहे त्याचा जो असर आहे तो व्हायला खूप वेळ लागतो म्हणून त्या ठिकाणी जोर खताचा वापर केला जातो किंवा भर खताचा वापर केला जातो आता हिरवळीचं खत कसं बनते तर हिरवळीचं खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती झाडाच्या पाला पाचोळा किंवा झाडाच्या पानासह कोवळ्या कांद्या बाहेरून आणून किंवा अथवा मुद्दाम जमिनीमध्ये पेरून वाटलेली पिकं फुल्यावर आली म्हणजे शेतात नांगरून ती काय करतात गाडून टाकतात आणि एकजीव करतात या वनस्पतीच्या हिरव्या आणि कोवळ्या अवशिष्टापासून तयार झालेल्या खताला काय म्हटलं जातं हिरवळीचं खत म्हटलं जातं कशामुळे कारण की त्या ठिकाणी जे हिरवळ असते किंवा आपल्या ह्याच्यात असते तर ते त्या ठिकाणी नांगरटीने पूर्ण जमीनमध्ये दाबले जाते आणि त्याच्यापासून खत निर्मिती होते म्हणून त्याला काय म्हटलं जाते हिरवळीचं खत असं म्हटलं जातो नंतर पुढचा प्रश्न आहे की एक टन शेणखतापासून पालाश हे अन्नद्रव्य किती मिळतंय एक टन शेणखतापासून पालाश हे अन्नद्रव्य किती प्रमाणामध्ये या ठिकाणी मिळतं आपल्याला याच योग्य उत्तर काय मग एक टन मिळण्यापासून 10 किलो या ठिकाणी आपल्याला पालाश मिळतं एक क्विंटल पासून 1 किलो पालाश असतं म्हणून या ठिकाणी एक टनापासून किती 10 किलो या ठिकाणी मिळतं तर एक टन म्हणजे काय एक टन बरोबर काय 10 क्विंटल एक टन म्हणजे काय 10 क्विंटल या ठिकाणी होतं बरोबर त्याचं बरोबर आहे तर या ठिकाणी काही सेंद्रिय अन्नद्रव्याचे या ठिकाणी काही प्रमाण आपल्याला काढून दिलेलं आहे ते प्रमाण सुद्धा आपल्याला अत्यंत उपयुक्त या ठिकाणी बघू शकता तुम्ही कंपोस्ट जर खत असेल तर या कंपोस्ट खतामध्ये नत्रचं प्रमाण 0.80% स्फुरत 0.65% आणि पालाशचं प्रमाण किती असते 1% या ठिकाणी असते अत्यंत सगळ्यात चांगलं खत जर कोणतं म्हणता तर सगळ्यात चांगलं खत कोणतं आहे या ठिकाणी सरकीची जी पेंड आहे हे अत्यंत चांगलं आहे कारण की या सरकीच्या पेंडमध्ये साधारणतः 6.40% नत्र असते स्फुरतचं प्रमाण सुद्धा 2.80 असतं आणि पालाश सुद्धा या ठिकाणी ऍव्हरेजली 2.50% या ठिकाणी असतं म्हणजे पालाश मध्ये सगळ्यात जास्त पालाश या पेंडीच्या खतामध्ये असतं आणि मात्र स्फुरतचं जे प्रमाण आहे सरकीच्या पेंडमध्ये ऍव्हरेजली जर बघितलं तर 2.80% असतं आणि सरकीची पेंड 6.40% असतं आता सगळ्यात जास्त नत्र कशात आहे याचा जर आपण विचार केला तर सगळ्यात जास्त नत्र जे आहे ते आहे भुईमुगाच्या पेंडीमध्ये नत्र कशात आहे भुईमुगाची जे पेंड आहे यात सगळ्यात जास्त नत्र आहे आणि हाडाचा जो चुरा आहे हाडाच्या चुरामध्ये स्फुरतचं प्रमाण जास्त असते कशाचं स्फुरतचं प्रमाण या ठिकाणी जास्त आहे आणि बाकी पालाशचं प्रमाण 2.50 हे सगळ्यात जास्त कशामध्ये आहे या ठिकाणी सरकीच्या पेंडमध्ये तर यावेळेस आपण वेगवेगळे खत सुद्धा वापरू शकतो लेंडी खत कोंबडी खत शेणखत सोनखत भुईमुंग पेंड तर या ठिकाणी कंपोस्ट खतापेक्षा लेंडी खत या ठिकाणी जरा कमी दर्जाचं असतं आणि मात्र या ठिकाणी कोंबडीचं जे खत आहे ते चांगल्या दर्जाचं असतं मात्र या ठिकाणी ते जास्त प्रमाणात मिळत नाही तसंच या ठिकाणी सोनखत हे सुद्धा या ठिकाणी चांगलं आहे शेणखतापेक्षा तर अशा प्रकारे खताचा हा तक्ता दिलेला आहे तर शेणखत जे आहे हे पारंपरिक सेंद्रिय खत असून शेतकऱ्यांना ते शेतामध्येच उपलब्ध होऊ शकतं आता शेणखत तुम्हाला माहिती कशापासून बनवलं जातं जनावरांचे मूत्र जनावरांचे विष्ठा शेणापासून शेणखत त्या ठिकाणी काय तयार केलं जातं ते या ठिकाणी गोठ्याच्या कडेला माती टाकून त्या जनावरांचे मूत्र देखील शोषून घेता येतं या ठिकाणी जनावरांच्या आणि ते खत सुद्धा तुम्ही काय त्या ठिकाणी शेतामध्ये
टाकून घेऊ शकता, कारण की काही काही ठिकाणी आता नवीन टेक्नॉलॉजीचे गोठे आले की त्या ठिकाणी पाणी आहे सिमेंटचे गोठे असल्यामुळे त्यांचं मूत्र काय होते खाली वाहून जाते आणि शेवटी त्या ठिकाणी माती टाकल्या जाते, ती माती दररोज उचलून त्या ठिकाणी तिकडे जर टाकले तर ते आपल्याला वन टाइम यूज करता येते. सर्वसाधारणपणे चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये 0.4% नत्र असते, 0.5-15% स्फुरद असते आणि साधारणतः 0.50% काय असते पालाश असते. तर असं या ठिकाणी काय शेणखतामध्ये महत्वाचे पदार्थ असतात. चला 14वा जो प्रश्न आहे, 14वा प्रश्न या ठिकाणी काय आहे तर रिकामी जागा या कल्चरचा वापर करून बायोडायनामिक कंपोस्ट खत तयार केलं जातं. कोणतं कल्चर आहे तर या ठिकाणी एसपीएल नावाचं जे कल्चर आहे या कल्चरचा यूज करून बायोडायनामिक कंपोस्ट खत तयार केलं जातं. तर कंपोस्ट खत तयार करण्यासाठी अनेक प्रकारचे वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य पदार्थ त्या ठिकाणी असतात. कंपोस्ट खत हे ग्रामीण आणि नागरी भागात देखील निर्माण केलं जातं, त्यामध्ये सेंद्रिय पदार्थ असतात, तसंच सूक्ष्मजीवांचा यूज करून सुद्धा कंपोस्ट खत या ठिकाणी काय तयार केलं जातं. त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याच्यामध्ये इंदोर पद्धत आहे, बेंगलोर पद्धत आहे, सुपर कंपोस्ट खत पद्धत आहे, नॅडेड पद्धत इत्यादी वेगवेगळ्या पद्धती कंपोस्ट खतासाठीच्या आहे. भारत देशाचा जर विचार केला तर भारत देशात रासायनिक खताचं आगमन आणि त्याचा वापर होण्यापूर्वी शेतकरी शेणखत वापरत होता, कंपोस्ट खत वापरत होता. आज सुद्धा शेणखत या ठिकाणी आपण वापरतो, मात्र शेणखत लवकर अवेलेबल होत नाही आणि त्याचा असर सुद्धा ताबडतोब होत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे अवेलेबलच होत नाही, कारण की आता गुरा ढोराचं प्रमाण सुद्धा खूप कमी होत चाललेलं आहे. तर सुरुवातीला आपण कंपोस्ट खत, गाळाचं खत, निरनाराळ पेंडीचा आपण वापर करत होतो, पिकाची फेरफालट यांच्याद्वारे जमिनीची सुपीकता आपण काय टिकवून ठेवत असतो. कालांतरात शेतकरी रासायनिक खताचा वापर प्रमाणापेक्षा करू लागला आणि त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीत तसंच मानवावर देखील काय दिसू लागलेला आहे. चला पुढचा प्रश्न आहे, साखरवर्गीय पिकामध्ये या जीवाणूचा वापर केला जातो. साखरवर्गीय जे पिक आहे त्याच्यामध्ये कोणत्या जीवाणूचा वापर केला जातो, तर या ठिकाणी 15वा प्रश्न आहे, याचं योग्य उत्तर काय. मग तुम्हाला कमेंट करायची आहे प्रत्येक प्रश्नाची, या ठिकाणी हा व्हिडिओ पाहताना कमेंट करायची आहे किंवा तुमच्याकडे वही जे लिहिलेली आहे त्याच्यामध्ये पहिले उत्तर लिहून ठेवायचे, प्रश्न क्रमांक आणि उत्तर, आणि मी उत्तर सांगण्याच्या अगोदर तुम्ही त्या ठिकाणी काय टिक करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचा प्रश्न बरोबर आला की माझा प्रश्न बरोबर आला. तर साखरवर्गीय जे पीक आहे त्यामध्ये ऍझोटोबॅक्टर हे जे जीव आहेत या जीवाचा काय केला जातो, वापर केला जातो. आणि ऍझोटोबॅक्टर तुम्हाला माहिती आहे कसे आहेत, हे एक मुक्त जीवाणू असून जमिनीतील वातावरणातील नायट्रोजनचं प्रमाण हे काय करतात, स्थिर करतात. नायट्रोजन तसे या ठिकाणी हवेमध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त प्रमाण कशात आहे, हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण सर्वात जास्त आहे. तर रायबोसोम जे आहेत नायट्रोजनचं स्थिरीकरण करण्यासाठी वनस्पतीच्या मुळाशी सहजीवन संबंध तयार करतो. तुम्ही पाहिले असतील ज्या पांढऱ्या गाठी असतात त्यामध्ये रायबोसोम त्या ठिकाणी असतं. तसंच ऍझोटोबॅक्टर भूकच्या द्रव माध्यमामध्ये 7-9 पीएच श्रेणीमध्ये या ठिकाणी चांगलं वाढतं, परंतु 6 पीएचच्या खाली ऍझोटोबॅक्टर हे या ठिकाणी काय वाढू शकत नाही. शिवाय त्याला तापमान, उष्मायन वेळ, वायुविजन दर आणि इनोकुलम आकार इत्यादी सारख्या अनेक मापदंडाचा देखील ऍझोटोबॅक्टरची प्रजाती त्याच्या वाढीवर काय परिणाम या ठिकाणी होत असतो. चला पुढचा प्रश्न, 16वा, रिकामी जागा या पिकाच्या पानामध्ये मॅलिक ऍसिड असतं आणि त्याचा उपयोग औषधी म्हणून केला जातो. आता सांगा या ठिकाणी मॅलिक ऍसिड जो आहे तो कशाच्या पानामध्ये असतो आणि मॅलिक ऍसिडचा उपयोग औषधी म्हणून केला जातो. तर हे जे हरभऱ्याचे पानं आहे, हरभऱ्याच्या पानामध्ये मॅलिक ऍसिड असतो. काय असतो, मॅलिक ऍसिड. आता मॅलिक ऍसिडचा काय उपयोग केला जातो ते या ठिकाणी आपण पाहूया. मॅलिक ऍसिड जे आहे याचं सूत्र आहे C4H6 आणि O5 हे त्याचं सूत्र आहे. हे आण्विक सूत्र असलेलं सेंद्रिय संयुग आहे. हे काय आहे, संयुग असून हे सर्व सजीवांनी बनवलेले डाय कार्बोनिक्लेझिक ऍसिड आहे. फळाच्या आंबट चवीला हे जे आहे काय करते, हातभार लावते. काय करते, हे मॅलिक ऍसिड हातभार लावते आणि अन्न पदार्थ म्हणून देखील या ठिकाणी काय वापरलं जातो. मॅलिक ऍसिड मध्ये 2 स्टिरिओस आयसोमेरिक प्रकार या ठिकाणी आहे, ज्याच्यामध्ये एल आणि डी या ठिकाणी असले, जरी फक्त एल असते नैसर्गिकरित्या या ठिकाणी काय उपस्थित असते
मैलिक ऍसिडचे क्षार आणि एस्टर मैलेट म्हणून त्यांनी काय ओळखले जातात. मैलेट आयन साइट्रिक ऍसिड चक्रातील मध्यवर्ती आहे. तर मैलिक ऍसिड तुम्ही पाहता हरभऱ्याचं जे झाड आहे त्याचा जो हे असतो त्याला काय मैलिक ऍसिड असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे लॉन्ग स्टॅम्पल कापसाच्या धाग्याची लांबी किती असते. कापसाच्या धाग्याचे काय असतात प्रकार आहे. लांब धाग्याचा कापूस, आखूड धाग्याचा कापूस, मध्यम धाग्याचा कापूस. जो कापसाचा जेवढा धागा जेवढा जास्त लांब तेवढा त्याची त्या ठिकाणी किंमत काय जास्त किंवा त्याची गुणवत्ता काय चांगली. तर या ठिकाणी लांब स्टॅपल धाग्याचा लांबी किती असते या ठिकाणी आपल्याला कमेंट करायचे आहे. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. मी उत्तर नक्की व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. तर या ठिकाणी आखूड धाग्याचा जो कापूस आहे तो खान्देश आणि वऱ्हाडामध्ये या ठिकाणी येतो. महाराष्ट्रामध्ये जास्त कापसाचं प्रमाण जे आहे ते कुठं विदर्भामध्ये जास्त आढळते. मात्र महाराष्ट्राचा जो कापूस आहे तो या ठिकाणी आखूड धाग्याचा आहे आणि लांब धाग्याचा जो कापूस आहे तो सिंध म्हणजे या ठिकाणी पाकिस्तान मध्ये आहे जास्त. कापूस हा वनस्पती पासून मिळणारा आणि सेल्युलोज युक्त तंतू पदार्थ आहे. तसंच या ठिकाणी कापूस हे एक नगदी पीक आहे. मात्र या ठिकाणी कापसाला पाण्याचं आकर्षण असते. कापूस जो आहे या ठिकाणी पेरण्याचं जे प्रमाण किंवा पिकाचं जे प्रमाण आहे ते काय सध्या कमी कमी होत चाललं आहे. कारण की सोयाबीन तसंच सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिकून घ्यायला मदत करतो म्हणून या ठिकाणी सुती कपडे वापरतात. कारण का की सुती कपड्यामध्ये जो आहे घामच्या ठिकाणी काय शोषून घेतो म्हणून उष्णकटिबंधातील देशामध्ये सुती कपडे जे आहेत प्राधान्यानं काय वापरले जातात. कापूस खूप मऊ असतो. कापसाला पांढरे सोनं असं सुद्धा म्हटलं जातं आणि पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्ह्याची या ठिकाणी काय आहे ओळख आहे. कशाची पांढरे सोनं पिकवणारा जिल्हा यवतमाळ जिल्हा म्हणून ओळखला जातो. कापसाच्या बियांना काय म्हटलं जाते सरकी म्हटलं जाते. सरकी हे गुळाचं खाद्य देखील आहे. सरकीचं तेल देखील या ठिकाणी आपण वापरतो. महाग असते ते शेंगदाणा किंवा इतर तेलापेक्षा ते तेल महाग असते. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे कापसाचं संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कुठं आहे महाबीज अकोला या ठिकाणी त्याचं संशोधन केंद्र आहे. ओके अलीकडे या ठिकाणी बीटी बियाणे सुद्धा कापसामध्ये आलेलं आहे. पुढचा जो प्रश्न या ठिकाणी आहे तो प्रश्न आपण बघू शकतो. रब्बी ज्वारीचं पीक संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे. रब्बी ज्वारी जे आहे त्या रब्बी ज्वारीचं पीक संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे. बदनापूर, वसमत, नांदेड आणि सोलापूर. तर या ठिकाणी 18वा जो प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर काय आहे की रब्बी ज्वारीचं कापूस संशोधन केंद्र सोलापूर या ठिकाणी असून सोलापूर या ठिकाणी सोलापूर जिल्हा हा सर्वात जास्त ज्वारीचं उत्पादन घेणारा जिल्हा असं म्हटलं जातो. म्हणून सोलापूरला ज्वारीचे कोठार असं सुद्धा या ठिकाणी काय म्हटलं जातं. तर याच्यासोबत आपण काही एक नंबर पुढे काय झालं तर काही पीक संशोधन केंद्र आहे त्याची आपण या ठिकाणी काय माहिती पाहणार आहे की याच्यावर आपल्याला परीक्षेमध्ये हमखास प्रश्न हा आल्याशिवाय राहणार नाही म्हणजे येणारच. बघा केंद्रीय गवत आणि चारा संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे झाशी. आता लक्षात ठेवा हे कोणतं आहे केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र आहे पुण्याला. नंतर केंद्रीय काजू संशोधन केंद्र आहे पहुरला. केंद्रीय ताग संशोधन केंद्र आहे बराकपूर पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे. तुम्हाला माहित आहे उठावाची ठिणगी इथं सुद्धा पेटली होती. नंतर या ठिकाणी केंद्रीय तंबाखूचं संशोधन केंद्र आहे राजमहेंद्री आंध्र प्रदेश. कारण की आंध्र प्रदेशमध्ये सर्वात जास्त तंबाखूचं उत्पादन घेतलं जातं. नंतर या ठिकाणी आहे केंद्रीय लिंबू वर्गीय जे फळं असतील त्यांचं संशोधन केंद्र आहे नागपूर. लिंबू वर्गीय फळामध्ये कोणकोणते ते संत्रा मोसंबी वगैरे जे काय असतील आंबट फळं त्या ठिकाणी त्याचं संशोधन केंद्र नागपूरला. नंतर सर्वात जास्त या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे सोयाबीन. केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र इंदोर या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे मध्य प्रदेशमध्ये. नंतर केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर या ठिकाणी आहे विदर्भामध्ये. केंद्रीय ज्वारी संशोधन केंद्र भारतामध्ये अजून राजेंद्र नगर या ठिकाणी आहे ते कुठं आहे आंध्र प्रदेशमध्ये. केंद्रीय अळंबी संशोधन केंद्र आहे सोलन या ठिकाणी. तसंच केंद्रीय उंट संशोधन केंद्र जोरबीट राजस्थान या ठिकाणी आहे उंटासाठी संशोधन केंद्र. नंतर केंद्रीय ताग संशोधन केंद्र बराकपूर पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे कुठं आहे. नंतर या ठिकाणी उंटाचं झालंय. केंद्रीय लाख
लाख संशोधन केंद्र रांची झारखंड लाख जी असते रेड कलर चा सील करतात त्याच्या अगोदर लाख जी पगडवली जाते ते संशोधन केंद्र आहे कुठे झारखंडला। केंद्रीय फळ संशोधन केंद्र गणेश पिंड पुणे या ठिकाणी आहे। मसाला पीक संशोधन केंद्र साहजिकच मसाल्याचं उत्पादन केरळला होते म्हणून त्या ठिकाणी आहे। तसंच इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमी ऍग्रेड ट्रॉपिक्स हे जे आहे या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे हैदराबाद या ठिकाणी हे संशोधन केंद्र आहे। तर हैदराबाद मधलं IIRAI म्हणजे काय प्रातिष्ठानिक स्टेशनचं 1987 मध्ये नॅशनल रिसर्च सेंटर मध्ये NRCS म्हणून काय पुनर्रचना करण्यात आलेली आहे। NRC द्वारे 2009 मध्ये जॉईंट संचालनाद्वारे या ठिकाणी काय म्हणून पुढे आलेली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण आज हा व्हिडिओ पाहिलेला आहे। याचे पुढचा जो पार्ट आहे तो आपण या ठिकाणी लवकरच पाहणार आहे। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। ज्यांना या ठिकाणी कुठले प्रश्न असेल, ज्यांना बॅचेस बद्दल माहिती पाहिजे असेल किंवा ज्यांना फक्त टेस्ट सिरीज हवे असतील कृषीच्या किंवा कृषी सेवक किंवा ग्रामसेवकच्या, तर तुम्ही या नंबरवर संपर्क करायचा आहे। ज्यांना फक्त तांत्रिक नोट्स पाहिजे असतील ते सुद्धा या नोट्स वर संपर्क करतील आणि आपल्याकडे सर्व विषयाचे सुद्धा नोट उपलब्ध आहे। तर या ठिकाणी आपण थांबूया, भेटूया पुढच्या भागामध्ये। ऍप्लिकेशनची लिंक आपल्या कृषी विभागाच्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे।